बघा, एक वस्तू 500 रुपयास विकल्याने जेवढा नफा होतो त्याच्या तिप्पट तोटा ती वस्तू 420 रुपयास विकल्याने होतो, तर त्या वस्तूची खरेदीची किंमत किती? सर लक्ष द्या मित्रांनो, त्या वस्तूची खरेदीची किंमत लक्ष द्या, त्या वस्तूची खरेदीची किंमत उदाहरणार्थ एक्स समजू, आता काही महत्वाच्या गोष्टी अशा नफा या प्रकरणात विक्री किंमत वजा खरेदी किंमत, अर्थात विक्री किमतीतून खरेदी किंमत वजा केली जाते जेव्हा नफा होतो। तोटा काढण्यासाठीचं सूत्र खरेदी किंमत वजा विक्री किंमत। जेव्हा व्यवहारात तोटा होतो तेव्हा खरेदी किमतीतून विक्री किंमत वजा केली जाते। ओके, आता या गणिताची लेकरांनो मांडणी बघा। एक वस्तू 500 रुपयास विकल्याने जेवढा नफा होतो त्याच्या तिप्पट तोटा ती वस्तू 420 रुपयास विकल्याने होतो, ही अशा पद्धतीची मांडणी। लक्षात आली का तुमच्या? एक वस्तू 500 रुपयास विकल्याने जेवढा नफा होतो, आता नफा कधी होतो हा प्रश्न करा, जेव्हा विक्री किमतीतून खरेदी किंमत वजा केली जाते। म्हणून एक वस्तू 500 रुपयास विकल्याने, म्हणून 500 ही विक्री किंमत वजा खरेदी किंमत कोणती हो जी आम्ही एक्स गृहीत धरली, म्हणून ही रचना। जेवढा नफा होतो नफ्याचं हे प्रकरण समीकरणबद्ध केलं, त्याच्या तिप्पट तोटा या व्यवहाराच्या तिप्पट म्हणून कंसाबाहेर 3 गुणिला त्याच्या तिप्पट तोटा ती वस्तू 420 रुपयास विकल्याने होतो। आता तोट्याचं हे प्रकरण आपण समीकरणबद्ध करत आहोत। तोटा म्हणजे खरेदी किंमत वजा विक्री किंमत। खरेदी किंमत जी आम्ही एक्स गृहीत धरली आणि विक्री किंमत म्हणजे ही 420। लक्षात आलं तुमच्या? आता याला सोपं रूप द्या। हे कसं, 3 आतील पदाला गुणिला 3 गुणिला 515 वजा चिन्ह 3 गुणिला x 3x बराबर हे कंसातून काढा एक्स। लक्ष द्या एक्स वजा 420। आता लेकरांनो 1500 कडे येतानी 420 अधिक स्वरूपात, एक्स कडे जातानी हे 3x अधिक स्वरूपात, ही बेरीज 1920 बराबर ही बेरीज 4x। 1920 कडे जातानी 4 भागीला स्वरूपात समोर एकटे एक्स, आणि हा भाग द्या 4 चूक 16 उरले 3 झाले 32 म्हणजे 4 8 32 शून्य उरला 48 वर 480 रुपये म्हणजे एक्स गृहीत धरलेली खरेदी किंमत। 480 रुपये त्या वस्तूची खरेदी किंमत असेल हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे। ओके, वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी निलिष्ट अवश्य बघा। त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल। काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर खुशाल विचारा, त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल। ओके।